हरिओम, मी डॉक्टर प्रीतम इंदरसिंह ठाकूर. 2008 मध्ये विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मी इथं जॉईन झालो. मी मूळचा लातूरचा रहिवासी आहे. मग 2010 बापूंकडे मी ओढला गेलो आणि मग उपासनेला मी सुरुवात केली. मग तिथून माझा हा प्रवास 2010 पासून सुरुवात झाला. आता यामध्ये मग शैक्षणिक माझी वाटचाल बऱ्याच प्रमाणामध्ये बापूंच्या कृपेमुळे शैक्षणिकरित्या माझं MPhil झालं, त्याच्यानंतर PhD झालो आणि त्यानंतर मी सेटची परीक्षा देखील क्वालिफाय केली. अशा प्रकारे मला माझा प्रोफाईल सुरुवातीला म्हणजे जॉईन होत असताना फक्त MA इंग्रजी असा होता, पण आता MA MPhil PhD आणि सेट पण परीक्षा असा प्रोफाईल माझा तयार झाला. त्याशिवाय बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी मी कोर्सेससाठी देखील जात आहे आणि ट्रेनिंग सेशन पण घेत आहे. ते सर्व बापूंच्या कृपेमुळे मी कनेक्ट होत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी 2018 मध्ये प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटी म्हणून आहे बेंगलोरला, तिथे माझं सिलेक्शन झालेलं होतं आणि त्या ठिकाणी मी इंटरव्ह्यूसाठी गेलेला असतानाचा हा थोडासा मला अनुभव सांगण्यासारखा वाटतो. मी इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू दिल्यानंतर माझं सिलेक्शन झालेलं होतं. मग त्या सिलेक्शन झाल्यानंतर आम्ही सगळेजण एका ॲटोमध्ये बाहेर आलो, त्या विद्यापीठाच्या गेटच्या बाहेर आलो आणि गप्पा मारण्याच्या नादामध्ये मला माझी डॉक्युमेंटची बॅग जी होती ती ॲटोमध्येच राहिली, मला लक्षातच राहिलं नाही. आणि मी गप्पा मारण्याच्या नादात सगळे माझे ओरिजिनल डॉक्युमेंट असलेली बॅग ती ॲटोमध्ये तशी राहिली. मी उतरलो आणि सिटी बस पकडून पुढे यायला लागलो. सिटी बसमध्ये बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी ओरिजिनल डॉक्युमेंटची बॅग ॲटोमध्ये राहिलेली आहे. आता बेंगलोर हे ठिकाण खूप मोठं आहे, मेट्रो सिटी, आता मी कसं शोधणार. मी क्षणभर घाबरून गेलो, मी रडू लागलो अक्षरशः. माझ्यासोबत एक मित्र होता, माझ्या गळ्यातलं लॉकेट हातात धरलं मी आणि बापूंना म्हणलं आता जर माझे डॉक्युमेंट्स नाही मिळाले तर मी संपलो. अगदी असंच झालं की मी खूप घाबरला होतो, रडत होतो. एक चौक होता आणि त्या चौकामध्ये एक व्यक्ती आला आणि त्यांनी मला म्हटलं की तुम्ही का असं रडता, आणि ती लँग्वेज प्रॉब्लेम, मी मराठी तिकडे ते कन्नडा बोलणार आहे. मग त्यांनी मला म्हटलं की काय झालं आहे. मी म्हटलं मेरा बॅग गुम गया आहे, उसमें पुरे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे, तो कैसे करेंगे, मत घबराओ. ॲटोवाला जानते हो गया, आता ॲटोवाल्याचं काय माहीत कुठला ॲटो काय. मी म्हटलं मुझे कुछ भी नाही पता, लेकिन अगर ये नाही मिला तो मैं पूरी तरह से बर्बाद हो जाऊंगा म्हटलं. मग ते मला म्हटलं की मत घबराओ, हम देखेंगे. किधर से आए थे असं म्हटलं, विचारलं. मी म्हटलं युनिव्हर्सिटी रोड से आया था, यहां तक ॲटो आया, फिर यहां से हम इधर सिटी बस पकडले असं सांगितलं. मग त्या व्यक्तीने मला ॲटोमध्ये बसवलं आणि परत युनिव्हर्सिटी गेटकडे तो निघाला घेऊन मला. आणि युनिव्हर्सिटी गेटकडे परत मी निघालो, जवळपास 5 किलोमीटरचं ते अंतर होतं. युनिव्हर्सिटी गेटसमोर एक व्यक्ती माझी बॅग घेऊन थांबलेला होता आणि तो असं विचारत होता की बाबा इथं विद्यापीठात कोणाची बॅग राहिली का. मी ॲटोमधून उतरता क्षणी त्या माणसाकडे बघितलं, ती माझी बॅग आहे असं म्हटलं आणि पटकन ती बॅग त्यांनी माझ्या हातात दिली. मग नंतर आम्ही सगळ्यांनी, मी त्यांना चहा वगैरे सांगितलं आम्ही सगळ्यांनी, मी म्हटलं. मग त्या क्षणी मी समजलं की हे सगळं बापूंच्या कृपेमुळे झालं. कोणाचीही कसलीही माझी ओळख नव्हती आणि मेट्रोमध्ये कोणी कोणाला मदत करत नाही, तो व्यक्ती कोण होता तेही मला माहीत नाही. आणि परत मला रिटर्न जायचं होतं, रिटर्नचं माझं AC 3 टायरचं बुकिंग होतं, पण मी त्या भानगडीत इतका गुंतलो की बराच माझा वेळ गेला. आणि मग ट्रेन कशी पकडायची, आता प्रश्न मला म्हटलं की ट्रेन पण मिळेल की नाही, बुकिंग पण होतं, सोलापूरपर्यंतचं बुकिंग होतं. आणि मग नंतर परत तो ॲटोवाला म्हटलं सर आपका वापस किधर जाना आहे, म्हटलं सर म्हणजे सोलापूर जाना आहे, बरोबर बुकिंग भी आहे. फिर अब ट्रेन कितना है, मैं म्हटलं 6 बजे का है, अभी तो 5:30 बज रहे, अभी कैसे पहुंच जाओगे. मैं उन त्यांनी म्हटलं की चलो मैं आपको छोड़ देता हूँ. मग त्यांनी मला एलंकाच्या स्टेशनवर नेऊन सोडलं आणि नेमकं तो सोडतोय तेव्हा ट्रेन माझ्या समोर आहे. म्हणजे आता विदिन 2 मिनिट्स ट्रेन निघणार आहे असं. मग लगेच मी त्या, माझं बुकिंग असल्यामुळे लगेच मी त्या बोगीमध्ये चढलो आणि सुखरूपपणे आलो. त्या क्षणापासून मला असं वाटतंय की बापूमुळे माझं सगळं हे ते डॉक्युमेंट्स तर मिळाले, पण बापूंच्या कृपेमुळे माझं सर्व काही व्यवस्थितपणे चालू आहे. हरिओम, श्रीराम अंबाद्य.